नमस्कार, मी सायली पानसे. अनटोल्ड स्टोरीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. मागच्या एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, अनटोल्ड स्टोरीवर खूप प्रेम केलं. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोचल्यात. तरीसुद्धा अजूनही 90% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही. व्हिडिओच्या कॉर्नरला सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आजच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. आपला आजचा कलाकार म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचे संचालक, एक अतिशय उत्कृष्ट तयारीचे हार्मोनियम वादक आणि एक उत्तम गुरु, ज्यांनी संगीत क्षेत्रात अनेक उत्तम कलाकार तयार केलेत. मोठमोठ्या कलाकारांबरोबर ते वादन करत असतात. गांधर्व महाविद्यालयात अनेक उत्तम कार्यक्रम ते ऑर्गनाईज करत असतात आणि विद्यादानाचं काम गेले अनेक वर्ष अव्याहतपणे त्यांचं चालूच आहे. एका मोठ्या आजारपणातनं ते सुखरूप बाहेर पडले आणि त्यानंतर परत संगीत क्षेत्रात त्यांचं योगदान चालू आहे. भेटूयात पंडित प्रमोद मराठे यांना. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. आणि खूप दिवस इच्छा होती की तुम्ही घरी यावत आणि तुमच्याशी गप्पा व्हाव्यात. अनेक दिवस ते चाललं होतं, आज शेवटी तो योग आला, तर तुम्ही आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हो धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं, हा एरिया आणि घर पण खूप छान आहे. धन्यवाद. गप्पा सुरू करायच्या आधी द मॅड रियाजी म्हणून आपला जो स्पॉन्सर आहे त्यांनी तुमच्यासाठी एक छान गिफ्ट पाठवलंय. अरे वा, पिशवीत मौल्यवान सांगीतिक ऐवज आहे, तर तो ऐवज मी तुम्हाला देते. एक छान टी शर्ट आहे, त्याच्यावर हार्मोनियमचं चित्र आहे आणि त्याच्यावर सगळे रागाची नाव. थँक्यू. द मॅड्रियाजी या ब्रँडकडे म्युझिक लव्हर्ससाठी एकावनेक उत्तम टी शर्ट्स आहेत. अनटोल्ड _10 हा प्रोमोकोड वापरून 10% डिस्काउंट मिळवा आणि आजच आपला टी शर्ट ऑर्डर करा. करूयात सुरुवात. हो. तुम्ही खूप लहान वयापासून गांधर्व महाविद्यालयाचं संचालक आहात आणि तुम्ही खूप वर्ष ते काम बघताय. तर संचालक मी आता गेले 15-20 वर्ष किंवा 25 वर्ष. हा. आणि गांधर्वमध्ये खूप लहान वयापासून म्हणण्यापेक्षा मी मला कळत नव्हतं तेव्हापासून, कारण माझे वडील तिथे प्राचार्य असल्यामुळे लहानपणी घरी दंगा नको म्हणून आई मला विद्यालयात वडिलांच्या बरोबर पाठवायची. तेव्हापासून मी गांधर्वमध्ये आहे. म्हणजे तर माझा असा प्रश्न होता की काम तुम्ही हे अनेक वर्ष करताय, हो, तर त्याच्यात खूप तुम्हाला वेळ द्यायला लागतो आणि खूप त्याच्यात कष्ट आहेत आणि खूप फुल टाइम जॉब आहे तो. हो हो. तर त्याच्यामुळे एक कलाकार म्हणून तुमचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता वेगळ्या वेगळ्या अँगलनी जर बघितलं तर काही वेळेला मला असं वाटतं की हे काम करण्याची परमेश्वरांनी मला प्रेरणा दिली किंवा माझी नियुक्ती त्यांनी केली. याचं कारण असं की मी कलाकार असण्याचा खूप मोठा फायदा संस्थेला झाला, कारण मी कलाकार म्हणून ज्या गोष्टी घडल्या की जगभर फिरलो, खूप मोठ्या कलाकारांच्या बरोबर साथसंगत केली, त्यामुळे मग फंड रेजिंग आणि ह्या गोष्टींकरता मी त्यांना थोडक्यात गळ घालायचो आणि ते सगळे प्रेमाने गायचे आणि त्याच्यामधनं जे काय उत्पन्न मिळालं त्यातनं संस्थेची स्वतःची वास्तू किंवा अनेक गोष्टी चालू झाल्या. पुन्हा असं की कलाकार म्हणून प्रत्येकालाच बंधनं असतात येतात, पण माझं बघितलं तर मी कलाकार पण आहे आणि गांधर्वचा संचालक पण आहे. नुसतं हे नाही तर मी चांगला गुरु पण बनू शकलो, मी आहे म्हणत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला गांधर्व हे एक प्लॅटफॉर्म मिळाला नाही तर मी ह्या एवढ्या गोष्टी करणं मला शक्य नव्हतं. कारण गुरुकुल आणि विद्यार्थ्यांनी 12-12 तास रियाज करणं किंवा मी त्यांच्याबरोबर रियाज करणं हे आजकालच्या कोणत्याही घरामध्ये हे शक्य नाही आहे. तर मी 22 वर्ष म्हणतो की माझ्यामुळे विद्यालय मोठं झालं का विद्यालयामुळे मी मोठा झालो, पण ही परमेश्वराची योजना.
होती, कारण आणखीन एक गमतीचा गंमत निपण एक हे आता 2024 आहे, तर या वर्षी मराठे कुटुंबांनी गांधर्वचा आणि आमचा संबंध कुटुंबाचा 90 वर्ष पूर्ण होती. आता हा गांधर्वचा विषय निघाला म्हणून एक विषय आता लगेच सांगतो की आता 6 महिन्यापूर्वी माझ्या मुलांनी पण अमेरिकेमध्ये, म्हणजे थोडक्यात आम्ही इथे आलो किंवा काय कसं झालं हे सगळं तुम्हालाच माहिती आहे या गोष्टी. म्हणजे तुम्ही अनेक वर्ष विद्यादानाचं काम करताय, अनेक विद्यार्थी तुम्ही उत्तमोत्तम घडवले, पण आता गेले अनेक वर्ष हे ऑनलाईनही शिक्षण चालू आहे. हो, तर तुमचं ह्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल काय मत आहे? माझा एक सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल हे आहे की काळाप्रमाणे आपल्याला जे काम करायचे ते काम करायचं. मग त्या काळी आमच्या लहानपणी साधे टेलिफोन पण आमच्या घरी नव्हते. टेलिफोन मग नंतर मोबाईल आले, मग इंटरनेट आलं, नंतर कम्प्युटर आलं. शेवट आमचा उद्देश काय की गांधर्व महाविद्यालयाचा मुख्य उद्देश हा आहे की शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करायचा. मग त्याच्याकरता जे जे चांगले मार्ग उपलब्ध आहेत ते सगळे अंगीकारायला हवेत. एक गोष्ट नक्की की गुरुमुखी विद्या आहे, तर आवाज निर्माण होणं याच्याकरता ऑनलाईनचा उपयोग होऊ शकतो. आणि जिथे परदेशामध्ये संगीत शिकवणारच कोण नाही, त्यांना शिकायची इच्छा आहे, मग दुधाची तहान ताकावशी, तसं ती एक सोय आहे. तोच मार्ग असं मी कधीच म्हणणार नाही. पण आता गेले 15 वर्ष मी ऑनलाईन शिकवतो आहे, तर त्यातले माझे काही काही देशातली 5-5, 7-7 वर्ष शिकणारे विद्यार्थी त्या गावामध्ये संगत करायला लागले. म्हणजे याचा अर्थ ते शिकू शकतात, त्यांनी रियाज केला तर ते कलाकार होऊ शकतात. म्हणजे ऑनलाईनच्या बाबतीत मी 100% फॉर आहे. प्रमोद दादा, तुमच्या आयुष्यात रियाज आणि संगीताला किती महत्व आहे ते आम्हाला माहिती आहे, पण त्याच्या जोडीने व्यायाम आणि नामस्मरण ह्या तुमचे आवडीचे विषय, तर त्याबद्दल काय सांगाल? शाळेमध्ये असताना मला 9वी-10वीमध्ये कुस्ती खेळण्याचा छंद लागला होता. तेव्हा मी महाराष्ट्र मंडळामध्ये आखाड्यामध्ये जाऊन कुस्ती शिकलो मी. आणि दंडा बैठका पोहणं हा एक आचार म्हणून असा व्यायाम तेव्हा केला. आणि रियाजाचं म्हणायचं तर माझे लहानपणचे मित्र पण अजूनही आठवण सांगतात की कोणता लगोरी फोडायची, मग ती 5 फुटावरनं फोडता यायला पाहिजे, 6 फुटावर ठेवा, म्हणजे जेवढे प्रयोग करून काय काय ते सगळे. तेव्हापासनं एक तर मला ह्या गोष्टींची आवड निर्माण झाली. आणि शाळा कॉलेजमध्ये पैलवान होणं हा माझा एक ॲम्बिशन होती. आणि मग एक दिवशी वडिलांनी प्रेमाने रागावले, ते म्हणले की प्रमोद आपल्या घरामध्ये संगीत आहे, कारण त्या घरामध्ये संगीत असताना कुस्तीचा काय तुझ्या डोक्यात खोल शिरला आहे, हवं तर तुला गाणं नाही करायचं तर तबला शिक किंवा हार्मोनियम शिक, व्हायोलिन शिक, विद्यालयामध्ये एवढी वाद्य आहेत पण कुस्ती करू नको. आणि मग एकदम मी हार्मोनियम करे तेव्हा वळलो. पण तेव्हापासनं पण एखादी गोष्ट करायची म्हणजे अगदी जीव तोडून करायची. मग त्या काळी मी असं ऐकलं होतं की सलग 40 दिवस रोज 8 तास एक वेळ एक जागा अशी असा रियाज केला की त्याला चिल्ला असं म्हणतात. तर हे मी त्या काळातल्या गुलाम रसूल जे नामवंत तबलावादक होते त्यांनी त्यांच्याकडनं मी ही गोष्ट ऐकली होती. तेव्हा मी तेव्हा खासाहेबांना म्हणलं की ठीक आहे खासाहेब, मी पण एक चिल्ला करून तुम्हाला दाखवतो. आणि मग त्या ईर्षेवरती मी एक चिल्ला पूर्ण केला 8 तासांचा.
मला 8 तास हे कमी आहेत. मी तेव्हा 14 तासापर्यंत 5वा किल्ला केला होता आणि तेव्हा माझे सगळे मित्र म्हणले की प्रमोदला वेळ लागला. पण ठीक आहे, म्हणजे आता हा रियाजाचा झाला आणि त्याच काळामध्ये मी म्हणजे काय कॉलेजचं आपलं 11वी 12वी एफ आय असं वय असेल तेव्हा मी पहिल्यांदा गोंदवल्याला गेलो होतो. आणि तेव्हा ते गोंदवलेकर महाराज आणि नामस्मरण आणि हे तेव्हापासनं माझ्या डोक्यामध्ये हार्मोनियम आणि नामस्मरण हे तेव्हापासनं जे खूळ म्हणू किंवा वेळ म्हणू ते तेव्हापासनं आत्तापर्यंत आहे. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी नामस्मरण आता कोणालाही सांगत नाही, पण रियाज आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो. हा खरा बँक बॅलन्स आहे. तुम्ही पैसे किती बँकेचे ह्याच्यापेक्षा किती तास रियाज केला आणि किती व्यायाम करता रोज तुम्ही काय करता हे ह्याच्याखाली लक्ष द्या. दादा, तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात आहात तर आत्तापर्यंतच्या काळात कधी कुठली चूक झाली किंवा एखादी चूक सुधारावी असं करायला हवं होतं किंवा हे नव्हतं करायला हवं असं काही झालं का? असं नाही काही वाटत, कारण अशा गोष्टी बेसिकली मी केल्याच नाहीत. म्हणजे की त्याचा नंतर पश्चाताप व्हावा किंवा असं, पण एक चूक असं नाही म्हणता येणार, पण एकूण माझ्या स्वभावामध्ये खूप अभ्यासूपणा किंवा खूप अभ्यास आणि ह्या गोष्टी मी किंवा लेखन, खूप लोक म्हणतात की लेखन करायला पाहिजे हे आठवणी किंवा काय काही गोष्टी त्या ह्या चुका आहेत हे मला माहिती, पण त्या मी सुधारू शकेन असं मला वाटत नाही, त्यामुळे मी त्याचं कधी लक्ष देत नाही. म्हणजे पण बाकी वाजवणं किंवा संगीत क्षेत्र किंवा शिकवणं किंवा साथ संगतीच्या ठिकाणी मी कधी कॉम्प्लिमेंट नाही केलं. म्हणजे एक आता सहज म्हणून किस्सा सांगतो, 2000 किंवा 2002 ई टी व्हीचं एक मोठा रेकॉर्डिंग होतं. मोठा रेकॉर्डिंग म्हणजे 12 कलाकारांचे प्रत्येकी 30 मिनिटाचे 3 एपिसोड मला रामोजी फिल्म सिटीमध्ये जाऊन वाजवायचे होते आणि 6 वेगळ्या वेगळ्या पत्त्यांमध्ये गाणारे कलाकार होते. बापरे, बर. तर मी तेव्हा पुण्याहून 6 हार्मोनियम हैदराबादला घेऊन गेलो होतो. त्या ऑर्गनायझरना सांगून एक वेगळं तिकीट मी हार्मोनियमसाठी घेतलं होतं. असं कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. लोकांनी मला वेळ म्हणलं तरी चालेल, पण या अशा गोष्टी आपण नाही करायच्या. सध्याच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्या? सल्ला देण्या इतका मी मोठा आहे असं मला वाटत नाही, पण ठीक आहे. म्हणजे आता 7 वर्ष झाली म्हणून, पण कुठल्या एका गोष्टीसाठी म्हणून तुम्ही ती गोष्ट करू नका. म्हणजे आता हा प्रश्न विचारल्यानंतर जे माझ्या मनात लगेच आलेलं उत्तर की मी रियाज का केला असं जेव्हा कोणी विचारलं तेव्हा मी म्हणलं मला माहीत नाही. मग सवाई गंधर्वमध्ये बसण्याकरता तुम्ही रियाज केला का? तर मी म्हणेन की सवाई गंधर्व हे का अंतिम ध्येय कोणीच ठेवू नये. तसं कोणत्याही एखाद्या ध्येयासाठी जर तुम्ही रियाज केला तर ते ध्येय गाठल्यानंतर तुम्ही काय म्हणणार की झालं आता सगळं, तसं नाही. संगीतामध्ये म्हणजे मी फार अभ्यास केला नाही, पण एक सुभाषित माझ्या मनावरती कायम कोरले गेलेलं हे आहे की ह्या स्वरसागरामध्ये तरण्यासाठी म्हणजे न डुबण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती देवीला पण 2 भोपळ्यांची सतार घेण्याची गरज पडली. तर आपण किती पामर लोक आहोत, त्यामुळे ह्या स्वरसागरामध्ये तुम्ही फक्त पोहत राहायचं, आमचा किनारा आहे असं हे न करता तुम्ही अभ्यास करा, रियाज करा हे. आणि पुन्हा मी म्हणलं तसं व्यायाम करा, कारण शेवटपर्यंत तुम्ही चांगल्या तब्येतीने परफॉर्म करण्यासाठी तुमची तब्येतही चांगली पाहिजे.
मी म्हणजे माझे तीन मुख्य गुरु म्हणजे पहिले माझे वडील, त्याच्यानंतर मी हार्मोनियमकडे वळलो ते दिलीप गोसावी हे माझे मित्र, त्याच्यानंतर मी पंडित मनोहर शिवसेनच्याकडे शिकलो. तर ह्या तीन गुरूंनी तीन कान मंत्र किंवा गुरु मंत्र म्हणू, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली की ज्या व्यक्तीला तानपुरा लावता येत नाही त्या व्यक्तीबरोबर संगीत विषयक चर्चा करायची नाही. नंतर दिलीप गोसावींनी, आता पुन्हा हीच गोष्ट की दिलीप गोसावींनी माझ्याकडनं एकही पैसा शिकवण्याची फी घेतली नाही. आणि पैशाच्या बाबतीत असं म्हणणं आहे की प्रमोद पैशाच्या मागे लागलास तर पैसा तुला पाठ दाखवेल, आणि पैशाला तू पाठीमागे सोडून दे पैसा तुझी पाठ सोडणार नाही, तो तुझ्या पाठीशी सतत राहील. आणि तिसरं चिमोटे गुरुजींनी सांगितलं की डोंट डिस्टर्ब फूल किंवा मूर्खांच्या नादी लागायचं नाही. तर संगीतामध्ये असे पण लोक असू शकतात त्यांच्याबरोबर कधी वादविवाद घालायचे नाही. हे म्हणजे मी हे विद्यार्थ्यांना शिकवत नाही पण मी शिकलो आहे. आज आपल्याकडे परिणिता वहिनी पण आलेल्या आहेत आवर्जून वेळ काढून, तर त्यांच्याशी पण थोड्या गप्पा मारूया. वहिनी नमस्कार. नमस्कार आणि थँक्यू तुम्ही आज वेळ काढून आलात. तुम्हाला एक प्रश्न असा मला विचारायचा होता की प्रमोददादांनी गांधर्व महाविद्यालय अनेक वर्ष सांभाळलं, लहानपणापासूनच ते सगळं ते काम बघत होते आणि ती आवड आणि ते सगळं करत त्यांनी इतके वर्ष काम केलं, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमच्यावर ही जबाबदारी पडली आणि तुम्हाला तुमचं संस्कृत आणि मला वाटतं जर्मन तुम्ही शिकत होता, तर ते सोडून तुम्हाला संपूर्ण वेळ संगीत करायला लागला, तर हा अनुभव कसा होता? नाही, हा अनुभव म्हणजे मला खरंच मी अगदी मनापासून काम करते. संस्कृत आणि जर्मन सोडायला लागलं म्हणजे जसं मराठी सरांनी महेश सांगितलं की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की घरामध्ये संगीत आहे तर तू संगीत केलं पाहिजेस, तसंच प्रमोदजींनी मलाही सांगितलं की ते जर्मन संस्कृत करत बसण्यापेक्षा घरातलं संगीत आहे तू कर. पण त्यामुळे संगीत माझं शिक्षण बाजूला राहिलं, नाहीतर तेही करता आलं असतं आणि मी जर्मन संस्कृत शिकवत होते ते मला बाजूला ठेवावं लागलं. पण कुठलंही काम करायचं ते मनापासून करायचं, म्हणजे जे आपल्यावरती जबाबदारी आली आहे हा एक काय लहानपणापासून संस्कार म्हणूया किंवा स्वभाव, त्यामुळे मी ते आनंदाने स्वीकारलंय. आणि गांधर्व महाविद्यालयासारखी संस्था संस्थेचं काम पुढे नेण्याकरता आपल्याला संधी मिळाली आहे तर ते आपण तेवढ्याच समर्थपणे किंवा चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यामुळे तसं मी माझ्याकडनं प्रयत्न करते, चुका होत असतील, पण ते विनायक बुवांचं कार्य, विष्णू दिगंबरजींचं कार्य हे आपल्याला पुढे नेण्यासाठी काहीतरी आपला एक खारीचा वाटा आहे, तर त्याचा नक्कीच अभिमान आहे, आनंदही आहे. तुम्ही इतके वर्ष प्रमोददादांना जवळून बघताय, तर त्यांच्याबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट काय सांगाल? चांगली म्हणजे रियाजाचं खरंच ते वेडे आहेत आणि हट्टी खूप आहेत, त्यांना हवं ते करतात. म्हणजे रियाज ते केव्हाही आणि कितीही वेळ करू शकतात ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि जसं की सातत्य रियाजात व्यायामात हे आहेच आहे. आणि वाईट म्हटलं तर हट्टीपणा की ज्याचा फायदाही होतो पण काही वेळेला मला वाटतं कलाकार असलं की ते होतंच काय, त्यामुळे त्याचा काही वेळा थोडाफार त्रास होऊ शकतो पण चांगलं आहे म्हणजे तसं. येस, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सेगमेंटमध्ये असे काही प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं फक्त हो नाही मध्येच आहेत, पण त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगितलं तर आम्हाला आवडेल. हो. रियाजाचा कधी कंटाळ येतो का? नाही, कधीच नाही. रियाजाची आणखी गम्म सांगतो, त्याचा फायदा पण सांगतो. पंडित चंद्रकांत कामत, भरत सुभाषचे वडील, त्यांना आम्ही ऑफकोर्स भाऊ म्हणायचो. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की प्रमोद तुला इतकी छान गांधर्वची जागा मिळाली आहे तर एक गोष्ट करायची
की झोप येईपर्यंत रियाज करायचा. झोप आली की गादी शेजारी हवी तिथे झोपायचं आणि जरा जाग आली काही तर विचार करायचा नुसत्याचा रियाजाला बसायचा. पण त्यामुळे एकदा औंध संगीत महोत्सवामध्ये लोकांनी मला झोपेत न उठवून तेव्हा गजानन बुवा जोशी प्रत्यक्ष उपस्थित होते वीणा सहस्रबुद्धींचा कार्यक्रम आणि मला झोपेत न उठून मी तोंडावरती पाणी मारून स्टेजवरती वाजवायला बसलो होतो. पण कोणाला कळलं नाही मी म्हणजे तुमची तयारी किंवा थोडक्यात तलवारीला धार ही कायमची पाहिजे. तुम्ही आता अनेक कार्यक्रम ऑर्गनाईज करता विद्यालयात तर अनेक वेगवेगळ्या कलाकारांशी संबंध येतो छोट्या मोठ्या कलाकारांशी तर कधी कलाकारांचं खोटं कौतुक करावं लागतं का? खोटं कौतुक म्हणण्याच्या की त्या कौतुकांनी आपलं तर नुकसान काही होत नाही त्याला बरं वाटत असेल तर करावं लागतं करावं. पण हे संवादात कधीतरी एखादा प्रसंग तुम्ही अनेक वर्ष शिष्य घडवताय तर आता पूर्वीपासूनच आत्तापर्यंतच्या एवढ्या शिष्यांमध्ये कधी लाडक्या दोडक्याची भावना येते का? नाही, मी पहिल्यापासून माझा शिष्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं त्यांच्याबरोबर वर्तन ठेवलं. त्यामुळे आई कधी मुलाच्या बाबतीत असं जे काय होऊ शकत नाही तसं माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधीच नाही झालं. तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये कधी कुठला कार्यक्रम विसरलात का? नाही, विसरलं असं कधीच नाही म्हणजे ह्याच्या पुढे विसरणार नाही असंही काही आत्ता सांगू शकत नाही. वय पण नाही असं कधी विसरलं नाही. पण काही वेळेला ट्रेन चुकली किंवा असे काही एक दोन प्रसंग आले किंवा काही वेळेला थेट एअरपोर्टवरनं स्टेजवरती असं पण विसरणं हे कधीच नाही कधीच. तुमच्या शिष्यांना दुसऱ्या गुरुकडे शिकायची परवानगी दिली का? मी पहिल्यापासून सगळ्या शिष्यांना सांगतो की तुम्ही प्रत्येक इतर कलाकारांचा पण ऐकान त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या झापा किंवा चोरी करा काही त्याला काही शब्द द्या. कारण वैयक्तिक मी पण हेच केलंय म्हणजे मी गायन वडिलांच्याकडे शिकलो आणि नंतर हार्मोनियम शिकताना ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी वाचल्या त्या मी घेतल्या ज्या वाईट वाचल्या त्या मी लांब केल्या. किंवा ह्या बाबतीत मी गोविंदा पशुधनांचं एक वाक्य तेही माझ्या लक्षामध्ये कायमचं आहे की प्रत्येक गायक हा आपला गुरु समजून त्यांच्याबरोबर मी साथ करतो. त्यामुळे त्यांच्याकडनं मी पण अजूनही काही काही चांगल्या गोष्टी मला मिळतात. त्यामुळे माझ्या शिष्यांनी ऑफकोर्स कोणाहीकडनं काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीत नगमा वाजवणं किंवा लईचे पॅटर्न किंवा ह्या ज्या गोष्टी ते मिलिंद तन्मय त्यांना म्हणलं तुम्ही सूर्यदादांच्याकडे जा किंवा तन्मय उल्हादादांच्याकडनं झोज जा किंवा हे त्याचा अभ्यास केला तर ह्या गोष्टी अवश्य चांगल्या आणि त्यांना जे चांगलं वाटेल ते त्यांनी घ्यावं. कोणत्याही गुरुच असं नाही कुठल्याही व्यक्तीकडनं. कधी कुठल्या अपयशाचा अनुभव घेतला का? अपयशी मी जसं आपण शाळेमध्ये यशाची पहिली पाहिली असते त्यामुळे ते अपयश असं नाही वाटलं म्हणजे त्याच्यातनं मी पुढे काही शिकत गेलो म्हणजे. अच्छा, आणि शेवटचा प्रश्न, कलाकार विक्षिप्त असतो तसे तुम्ही आहात का? हो मी आहे. कारण म्हणजे मगाशी म्हणलं तसं रियाज नामस्मरण गोंदवलेकर महाराज ह्या बाबतीमध्ये मी आहे. आता परवाचा 31 डिसेंबरचा किस्सा म्हणजे किती एक महिना झाला मला गोंदवल्यामध्ये एक कीर्तन वाजवायची संधी आली. गेले 3-4 वर्ष कोविड आणि ह्या काळापासून मी गोंदवल्याला उत्सवात सेवा करायला गेलो नव्हतो. तर कीर्तन म्हणल्यानंतर मी त्यांना स्वतःहून म्हणलं मी येतो कीर्तन वाजवायला. ते म्हणले की अहो अगदी ज्युनियर कलाकार आहे त्यांचा कीर्तन आहे म्हणलं मला वाजवायचं आहे. मग नंतर लक्षात आलं की 31 डिसेंबरला रात्री 10 ते 1 जानेवारी रात्री 2 पर्यंत रियाज करण्याचा हा गेले 25 वर्षाचा माझा संकल्प आहे. मी आणि माझे सगळे शिष्य आम्ही रियाजाला बसतो आणि मग लक्षात आलं की अरे आता रियाजाचा काय होईल. तर मी ते गोंदवल्याच्या ट्रस्टी लोकांशी बोलले होते ते म्हणले की
थोरले राम मंदिर मध्ये आम्ही तुम्हाला परवानगी देतो. मग त्यांना म्हणले की ठीक आहे, रात्री 10 ते 2 परवानगी पाहिजे. ते म्हणे नाही मला ते सर 2 पर्यंत नाही 4 पर्यंत बसणं असेल तर परवानगी मिळेल. तर म्हणला मी 1 डोळा मागते, तुम्ही 2 देताय. तर तसं आत्ता 1 महिन्यापूर्वी मी तर ह्या बाबतीमध्ये मी खूप शिकत आहे. म्हणजे नाही ते करायचं म्हणजे करायचं किंवा व्यायाम एवढा करायचा म्हणजे करायचं तिथे एक्सक्यूज नाही. मला वाटतं खूप नशीबवान तुम्ही आहात की तुम्हाला शिष्य पण तसे सगळे लाभले जे बरोबर इतके तास बसतात आणि रियाज करतात. मी पण चांगल्या गुरुचं मी लक्षण म्हणतो की जो गुरु त्या कलेचं प्रेम आणि गोडी निर्माण करायच्या शिष्यांमध्ये तो खरा चांगला गुरु. वा वा. शेवटच्या सेगमेंटकडे येऊ. काहीतरी तुमचा परफॉर्मन्स नॉर्मली शेवटच्या सेगमेंटमध्ये असतो की तुम्हाला आम्ही कायम हार्मोनियम वाजवताना बघितलंय, तर ते सोडून तुम्ही काय कराल? सॉरी मी एखादं गाणं वगैरे पण चालेल, काही चालेल. नाही म्हणजे हा प्रश्न जर मला 25-30 वर्षापूर्वी विचारला असता जोर बैठका का. नाही जोर बैठका आणि दुसरं मी 50 जिलब्या बसल्या बसल्या खाऊन दाखवल्या असता. पण मग आता 25 आणू का? म्हणजे पण ठीक आहे. म्हणजे परिणिताने तुम्हाला सांगितलं विनोद आणि हे म्हणजे एक तर माझं नावच प्रमोद आहे. प्रमोद म्हणजे आनंद. तसं मी परिणिता मोदक खूप छान करतोय तेव्हा तिलाही मी गमतीत म्हणतो की मोदक मधला मोद म्हणजे तू छान माझ्या नावात येते त्यामुळे मोदक तू चांगली करते ह्याच्यामध्ये काय. पण ठीक आहे, सगळ्यांनी छान राहावं. येस, धन्यवाद. तुम्ही आज आलात आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हो, नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम.